नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर काल मी सांगितलं नाही, म्हणजे काल गडबडीत खूप आम्ही रात्र निघलो गावी यायला, तर त्यामुळे रात्री उशिरा असं गावी पोचले आणि त्यामुळे येताना काही जर्नी वगैरे नाही दाखवली. तर रात्री आम्हाला उशीर झालेला यायला, तर सकाळी उठल्यानंतर आता इथं माझ्या आधीच परी उठलेली, त्यामुळे मग तिच्यामुळं मलाही उठावं लागलं. तर आत्ता सकाळचं ना खूप सहा वाजलेत, अजून साडेसहा पण नाही झाले, तर सहा वाजलेत, कारण माझा साडेसहाचा अलार्म असतो, तर म्हणून म्हटलं सहा वाजलेत. आणि एवढ्या म्हणजे खूप असं लख उजाडलं आहे असं वाटतच नाही की सहा वाजले. तर नंतर सातपर्यंत वगैरे सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली आणि इकडं माझी दीदी बहीण आणि मम्मी इथं पुरणपोळ्या बनवत होते, कारण आज आहे कार्यक्रम, सवासनींचा कार्यक्रम आहे घरामध्ये, तर त्याच्यासाठीच आता इथं पुरणपोळी बनवत आहेत. तर मम्मी इथं लाटून देत होती पोळी आणि दीदी इकडं भाजून घेत होती. तर बाहेर चुलीवरतीच शक्यतो चुलीवरची जी टेस्ट असते तर ती खूप छान येते, गॅसवरती नीट भाजल्या जात नाही, तर त्यामुळे इथं शक्यतो गावाकडं चुलीवरतीच स्वयंपाक करतात असं काही कार्यक्रम वगैरे असलं तर घरी. तर आता इथे मम्मी लाटून देते पुरणपोळी आणि आमच्या इकडे तेलावरतीच असं पुरणपोळ्या ज्या आहेत त्या बनवतात. काही ठिकाणी बघा असं पीठ वगैरे लावतात, तर इकडे पीठ वगैरे नाहीत वापरत. तर छान अशा पुरणपोळ्या बनवत होते, सगळा स्वयंपाक चालू होता, सगळ्यांचंच काही ना काहीतरी चालू होतं. तर जेवढा मला थोडासा व्हिडिओ बनवता आला तर तेवढाच बनवलं आहे मी, बाकीचं काही जास्त नाही बनवला, कारण सगळी खूप गडबड चाललेली होती आणि एकतर लहान मुलं आहेत घरी तर त्यामुळे तेही खूप त्रास देत असतात. तर त्यांच्या ह्याच्यात जेवढं होईल तेवढं मग पटकन कोण काय तर कोण काय असं कामं करत होते सगळे. एक साईडला यांचं इकडं स्वयंपाक चाललेला होता, तर एक साईडला मी इकडं कपडे वगैरे धुत होते. इकडे मी साईडलाच कपडे वगैरे धुते आणि बाजूलाच इथं आत्या वगैरे आहे, तर ते वडीचं जे आहे तर ते वडी सामान वगैरे आधीच पीठ वगैरे भिजवून ठेवलं होतं, तर तेच वड्याचं थापायचं चाललेलं होतं तिच्या फक्त. आणि मी इथं होते ते सगळे कपडे धुत होते, तर कपडे पण खूप सारे होते आणि नळाला पाणी आलेलं, तर तोपर्यंत पटकन मग मी इथं पाणी धुवायला चालू केलेलं, तर आता पाणी पण गेलं आहे पण कपडे काही संपलेले नाही अजून. आणि मग त्याच्यानंतर इकडं तर सांगितलंच दोन्ही कामं ॲट अ टाईम चाललेली होती, तर इकडं नैवेद्य काय काय लागतो तर ते सांगते पहिलं. तर इथं पुरणपोळी बनवत आहेत, पुरणपोळी नंतर कटाची आमटी आहे, तर ती आणि तशीच त्याच म्हणजे आमटीची इळवणी किंवा आपण जे डाळीचं पाणी काढतो तर त्याची दुसरी आहे, तर ती अशी हळद म्हणजे हळद टाकून फक्त अशी वरण्यासारखी आमटी असते, तर ती एक आमटी असते आणि आंबील असते, नंतर त्याच्यानंतर गुळवणी पण असते. तर हे सगळं असं तिथं लागतंच, म्हणजे नेहमीपासून ते सवासणीसाठी तिथं हाच नैवेद्य असतो, तर तेच सगळं पदार्थ इथं बनवलेले होते. आणि घुगऱ्या पण लागतात आणि भात, तर पापड वगैरे तर आपण काही नेहमी कोणत्याही जेवणासाठी तळतोच, तर ते सगळं असं तळण वगैरे होतं. तर एवढे सगळे आयटम होते आणि हे सगळं जेवण इथंच तयार करून आम्ही सगळं भरून घेतलेलं होतं. तर सगळं सामान वगैरे आम्ही याच्यानंतर लगेच भरलं, नंतर काही व्हिडिओ बनवायला जमला नाही मला, तर आता इथं मी तयार झालेले आणि लगेच मग आम्ही मंदिरामध्ये गेलो. तर मंदिराच्या बाहेरच असं जे आहेत तर ते सवासणी वगैरे असं ते पटकन असं जेवायला वाटतात इथंच, जेवढे कोणाचे 7, 9, 11 जसं असतील तसं असतं. तर खूप सारी गर्दी होती मंदिरामध्ये, पाहू शकता तुम्ही, खूप लेडीजच होत्या सगळीकडे. तर ज्याचे त्याचे नंबर्स वगैरे नंबरप्रमाणे असं बसवलेले, तर नंतर लगेच त्याच्या माघारी असे नंबर पण लावले होते. तर इथं खूप साऱ्या लेडीज होत्या, तर त्याच्यानंतर असं देवीचं दर्शन घेतलं. तर हे आहे मंदिरामध्ये देवीचं मुकुट आहे म्हणू शकतो. तर इथं नैवेद्य वगैरे जे पुजारी वगैरे असतात तर ते त्यांच्याकडं नैवेद्याचं ताट वगैरे असं दिलं म्हणजे देतात, आणि त्याच्यानंतर आपल्याला मग इथं देवीचं दर्शन घेऊन आतमध्ये मग म्हणजे हाच नैवेद्य घेऊन मग दाखवून वगैरे आपण मग जे आणलेलं जेवण वगैरे आहे तर ते सगळ्यांना जेवू घालायचं. तर इथं देवीचं छान सगळ्यांनी दर्शन घेतलं, आम्ही खूप सारे जण आलेलो तर त्यामुळे प्रत्येक एक जण असं मंदिरात दर्शन घेतलं आणि मग आम्ही जाऊन जिथं बसलेलं तर तिथली जागा दाखवते.
मंदिराबाहेर खूप छान असं खूप मोठी रिकामी जागा होती आणि वडाचं झाड आहे शेजारी मंदिराच्या, तर त्याच्याच भोवतीला असे इथं मुलं वगैरे खूप लेडीज वगैरे पण खेळत होत्या, कारण पारंब्या होत्या तर त्या खूप मोठ्या होत्या, तर इथं प्रत्येकाचे काही जण लांबून आले असतील तर ते गाड्या वगैरे होत्या. आणि इथं मंदिराचा परिसर पाहू शकताय तुम्ही, हे असं मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. आणि इथंच आम्ही बाजूला बसलेलो, तर इथं असा पूर्ण असा कट्टा होता आणि ह्याच्यावरती पण जेवण वगैरे करत होते, तर आम्ही तिथंच बसलेलो होतो. तर ह्याच्यामध्ये सगळं काही किटल्यांमध्ये वगैरे असं म्हणजे बरंचच घरून आम्ही सगळं सामान आणलेलं होतं, प्लेट्स वगैरे काही. आणि जेवायला तर म्हणजे पत्रावळी वगैरे तर ते मंदिरातून देत होते. तर आता 7 जण होते आमच्या सवासनी, तर इथं 7 जणांचं आधी ताट वाढून घेतलं, मग सगळ्यांना इथं ताट वाढून ठेवल्यानंतर मग 7 जणी बसल्यानंतर मग इथं हात धुतले जातात. काही ठिकाणी बघा सवासनी असतात तेव्हा पाय धुतात, तर इथं हात धुतले जातात. आणि मग सगळ्यामध्ये कॉमनमध्ये ज्याची सवासणी आहे तर ते पाया पडून असं सगळ्यांना मग जेवण चालू करायला सांगतात. ते इथं वाढून घेतल्यानंतर मग असं आम्ही मस्त असं जेवण केलं पंक्तीमध्ये. सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर मग इथं वहिनी आणि आई होते, तर ते सामान जे काही आणलेलं राहिलेलं तर ते भरत वगैरे होते. आणि बाजूला पण इथं आमच्या पाठीमागं पण जेवण वगैरे करत होते. तिथून मग लगेच दुसऱ्या मंदिरात आम्ही दर्शनासाठी गेलो, तर हे म्हसोबाचं मंदिर होतं. आणि जे सुरुवातीला गेलो होतं तर ते पद्मावतीचं मंदिर होतं, म्हणजे पद्मावती देवीच्या त्या सवासण्या असतात. आणि हे माझ्या आईचं आजोळ आहे कारवी या ठिकाणी. तर इथं पण वडाच्या झाडामध्येच मंदिर होतं असं छोटंसं, आणि त्याचं बांधकाम वगैरे इथं थोडंसं चालू होतं. बाहेर असं बऱ्यापैकी काँक्रीट वगैरे केलेलं आहे, हे बघा बघू शकते तुम्ही. आणि याच्या बाजूलाच असा ओढा होता, रिकामाच होता, सध्या पाणी नाही आहे त्याच्यात.
तिथून आल्यानंतर दर्शन वगैरे करून चहा वगैरे घेतला आम्ही. विहीचे पप्पा मग लगेच पुण्याला रिटर्न गेले आणि मग संध्याकाळी इथं आईने सगळ्यांच्या अशी दृष्ट काढली. आजचा व्हिडिओ हा इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.